आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र. मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता. पुढील आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची तयारी देखील पूर्ण. जागावाटपावरून अजित पवार गट आणि शिंदे गट आक्रमक. भाजपाच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागावाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता. महायुतीमधील जागावाटपावर 9 तारखेला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा चर्चा. 2-3 दिवसांमध्ये महायुतीचं जागावाटप निश्चित होण्याचा अंदाज. ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार. सूत्रांची माहिती 23-15-10 फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. तर वंचितला 4-5 जागा मिळण्याचा अंदाज. उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता शिंदे गटाची केसची फाईल जनता बंद करणार. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया. आमच्याकडून त्यांची केस कधी संपलेली आहे. राऊतांचं वक्तव्य. गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही. बरं का, त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे. नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात. आज राज ठाकरे दुपारी नाशिकमध्ये दाखल होणार. मनसेच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा राज ठाकरे आढावा घेणार. दरम्यान नाशिकमध्ये अज्ञातांनी राज ठाकरे यांचे बॅनर्स फाडले. काळाराम मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेले बॅनर्स अज्ञातांनी फाडून टाकले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर लावण्यात आले होते.